आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोरोची येथे ग्रामसभा संपन्न. सांडपाणी प्रकल्प, तंटामुक्त अध्यक्षपद, बगीचा आदी विषयांवर झाली महत्वपूर्ण चर्चा. कोरोची येथे 21 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत गायरान गट नंबर 10-35 मध्ये घनकचरा सांडपाणी प्रकल्प बांधण्यास ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला व त्या ठिकाणी बगीचा बांधण्यासाठी माजी ग्रामपंचायत सदस्य इम्तियाज शेख यांनी प्रस्ताव मांडला. कोरोची येथे मंगळवारी 21 ऑगस्ट रोजी ग्रामसभा थोडा काळ वादळी झाली. ग्रामसभेचे आयोजन ग्रामदैवत मारुती मंदिर येथे करण्यात आले होते. सदर सभा सरपंच सौरेखा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. ग्रामसेवक राजू जाधव हे गट नंबर 10-35 मध्ये घनकचरा व सांडपाणी प्रकल्प याबाबत विषय मांडताना त्या विषयाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असून लोकवस्तीत हा घनकचरा प्रकल्प बांधू नये, सदरचा प्रकल्प गावाच्या बाहेर बांधावा अशी मागणी केली. या ठिकाणी वृद्धांना फिरण्यासाठी व मुलांना खेळण्यासाठी बगीचा तयार करावा अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य इम्तियाज शेख यांनी केली. त्यांच्या या प्रस्तावाला ग्रामस्थांनी एकमुखाने मंजुरी दिली. तसेच तंटामुक्त अध्यक्षपदे रिक्त असल्याने अध्यक्षपदाचीही निवड करावी अशी ग्रामस्थातून मागणी केली. यावर ग्रामसेवक राजू जाधव म्हणाले, नजीकच्या होणाऱ्या ग्रामसभेमध्ये तंटामुक्त अध्यक्षपद निवडले जाईल, तरी जे इच्छुक असतील त्यांनी आपली नावे ग्रामपंचायतीकडे अर्ज करावेत. तसेच अमित कांबळे यांनी ग्रामसभेला मागील वर्षाचा ताळेबंद व हिशोब सादर करावा असा प्रस्ताव मांडला. यावर लवकरच सर्व हिशोब सादर केला जाईल असे म्हणून ग्रामसभा पुढे चालू ठेवण्यात आली. तसेच ध्वनी प्रदूषण नियमाचे पालन करण्यासाठी सांगितले व प्लास्टिक मुक्ती करण्यासाठीही गावाला आवाहन केलं. तसेच घरकुल योजनेसाठी पुन्हा सर्वे होणार असल्याने जे लाभार्थी आहेत त्यांनी सर्वे काळात आपली कागदपत्रे व आपण स्वतः घरी राहणे गरजेचे आहे असे सांगितले. अशा विविध विषयांवर ग्रामसभा शांततेत संपन्न झाली. शेवटी आभार ग्रामपंचायत सदस्य शीतल पाटील यांनी मानले. यावेळी उपसरपंच वर्षा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर देवानंद कांबळे, सचिन पोळे, लखन कांबळे, जलस्वराज्य अध्यक्ष रमेश पाटील, सज्जराव माने, मनोहर खारकांडे, दीपक पाटील, पोलीस पाटील, सावकार हेगडे, अभिनंदन पाटील, सज्जराव माने, संतोष भोरे, पार्वती राक्षे, संजय खारकांडे, प्रेम आवळे, अमर कोरुचीकर, आनंदा शेट्टी, रवी कांबळे, दत्तात्रय देसाई यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे.